नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर आणि बोईसर या महत्त्वाच्या शहरांमध्ये नागरिकांना संपर्क साधणे सोयीस्कर व्हावे म्हणून येथे राज्य परिवहन मंडळ तर्फे रिंग रोड बस सेवा येत्या 8 मार्च पासून सुरू करण्यात येणार आहे। या सेवेमुळे रिक्षा चालकांकडून आकारल्या जाणाऱ्या अवास्तव भाड्यावर चाप बसणार आहे। या सेवेत बोईसरहून पालघरकडे येणारी बस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून माहीम मार्गे येणार आहे आणि पालघरहून बोईसरकडे परतीच्या प्रवासाची ही बस मनोर मार्गे बोईसर येथे पोहोचणार आहे। सकाळी 6:30 च्या सुमारास सुरू होणारी ही सेवा रात्री 8:15 वाजेपर्यंत सुरू राहणार असून दर 15 ते 20 मिनिटांनी दोन्ही बस आगारामधून ही सेवा सुरू राहणार असल्याची माहिती आहे। पालघरहून बोईसरकडे जाताना 15 रुपये भाडे आकारले जाणार आहे। पालघर रेल्वे स्थानकापासून सरावली पर्यंत 10 रुपयात प्रवास करता येणार आहे। बोईसर येथून आंबेडकर चौक मार्गे बस पालघरकडे येताना कोडगाव पर्यंत 10 रुपये तर हुतात्मा स्तंभापूर्वी सद्गुरु उपहार गृहापर्यंत 15 रुपये भाड्यात प्रवास करता येणार आहे। याच मार्गावर सध्या 6 आसनी रिक्षा चालकांकडून शेअर पद्धतीने 20 ते 30 रुपये भाडे आकारले जाते। तर आता राज्य परिवहन मंडळाच्या या सेवेमुळे रिक्षा चालकांची मुजोरी संपुष्टात येईल अशी शक्यता आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।